नष्टो महास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव। तोवर आपण आत्मनिरीक्षण करा, म्हणजे आपल्या संकल्पित भेटीच्या अंती आमच्या समवेत आपण हा गीतेचा श्लोक म्हणू शकाल। श्री रामदास गांधी यांनी नथुरामच्या पत्राला उत्तर लिहिलेले होते, दिनांक 13/6/1949 त्यांचे पत्र नथुरामला अंबाली बंदीशाळेत 26/6/1949 दिले गेले होते। पत्राच्या शेवटच्या भागाचा सारांश वरील प्रमाणे होता। संबोधित वाचकाला आपले लेखन कितपत समजेल याचा तर्क बांधून जो लिहितो तो उत्तम लेखक असे आपण समजतो। जाड भाषा आणि अगडबंब शब्द प्रयोग अनुलक्षित वाचकाच्या डोक्यात नव्हे तर डोक्यावरून जात असतील तर तो दोष वाचकाचा नसून लिहिणाराचा असतो। वरील श्लोकाचा शब्दार्थ संस्कृतची 3-4 पुस्तके झालेल्याला सहज समजू शकेल, पण गीतेचे महत्त्व गीतेतील श्लोकाच्या शब्दार्थासाठी नव्हे तर भावार्थासाठी आहे। म्हणूनच गीतेचा संदेश काय हे लोकांना समजवण्यासाठी जगद्गुरूच्या कालापासून लोकमान्यच्या कालापर्यंत लेखन झालेले आहे, यापुढेही होईल। ज्या संदर्भात श्री रामदास गांधी यांनी वरील श्लोक उद्धृत केला त्या संदर्भात नथुरामला त्या श्लोकाचा भावार्थ समजेल हे त्याचे अनुमान होते। नथुराम संबंधी त्यांनी तो वेळेपर्यंत थोडेफार ऐकले होते। फाशीची दोर स्वतःच्या गळ्याभोवती सावरीत असतानाच नथुरामने श्री रामदास गांधींना पत्र लिहिले होते। ते पत्र श्री रामदास यांच्या पुढ्यात होते। त्या स्थितीत असूनही नथुरामची विचारशक्ती कार्यक्षम होती, तो सुविद्य होता हे त्यांच्या निदर्शनास त्या पत्रावरूनही आले होते। म्हणून उल्लेखिलेल्या श्लोकाचे विवरण काय, तो कोणी कोणास उद्देशून कोणत्या प्रसंगी म्हटला आहे हे नथुरामला विस्ताराने किंबहुना त्रोटकपणानेही सांगण्याचे त्यांना काही कारण वाटले नाही। वर उल्लेखलेले पत्र आणि नथुरामने लिहिलेले उत्तर याचा आशय कळण्यापूर्वी तात्विक विचार करण्याची शक्ती नथुरामला कशी आली याची कल्पना येणे समयोचित होईल। गांधीजींचे महत्त्व हिंदुस्थानच्या राजकारणात त्यांच्या निधनापूर्वीच्या 35-1 वर्षात किती होते याची बहुतेकांना कल्पना आहे। अशा प्रभावी राजकारणी व्यक्तीच्या मृत्यूला नथुराम कारण झाला होता। त्याच्या पूर्ववृत्ताची चर्चा तेव्हा थोडीफार झाली ती यामुळेच। मनुष्य संकटात सापडला म्हणजे त्याला तत्त्वज्ञानाचे आकलन होते, अशातला भाग नाही। मनुष्याला निसर्गतःच मिळालेल्या बुद्धीवर परिसराचे संस्कार होतात, त्यामुळे त्याची मानसिक घडण होत जाते। परंपरेने आलेले विचार, रीती आणि राहणी यांचे तर बालपणापासूनच त्याच्यावर सतत ठसे उमटतात। त्या ठशांचा अंशही त्याच्या मनाच्या घडणीत असतो। बुद्धीचे वाटप समसमान झालेले नसते असे आपण पाहतो। कदाचित निसर्गाने साम्यवादाचा अंगीकार अद्याप केलेला नाही हेही त्याचे कारण असेल। त्यामुळे इतर घटक समान असूनही प्रत्येकाच्या मनाच्या ठेवणीत आणि ग्रहण शक्तीत अंतर असते। वितरित गुरु प्राके विद्या या श्लोकात असमानतेची ही वस्तुस्थिती उदाहरणासहित सांगितलेली वाचकांना ठाऊक असेलच। कोणाची तात्विक विचार करण्याची किंवा विशिष्ट विचारधारणेची शक्ती कशी वाढत गेली एवढे आपणास त्या व्यक्तीच्या पूर्वचरित्राच्या काही घटकांवरून बघता येणे शक्य आहे। परंतु एखाद्याच्या चित्तवेधक वर्तनाची संगती आपणास त्याच्या पूर्वायुष्यातील घटकांशी लावता येईल असे नाही। मग ते वर्तन काही शास्त्रीय शोधाचे असो, स्वतःचा जीव संकटात घालून दुसऱ्याला वाचवण्याच्या साहसाचे असो किंवा शास्त्राचाराचे असो, त्याचे कारण मला वाटते अशा वर्तनाचा त्या व्यक्तीच्या मनाच्या घडणीच्या आपणास ठाऊक नसलेल्या घटकांशी संबंध असावा। मनुष्यात्या ही घटना अतिशय अप्रिय असते। नथुरामलाही ती आधी आणि नंतर अप्रियच वाटली। त्याचे पूर्ववृत्त बघून तो असले अप्रिय कृत्य करील का असला तर्क करीत बसण्याचे काही कारण नाही। त्याने ते कृत्य केले होते। ते कृत्य आणि नथुरामच्या पूर्वायुष्यातील ज्ञात घटक यांची संगती कितपत लागते हे वाचकाने ठरवावे। मानवी मनाच्या अभ्यासासाठी आणखी एक गोष्ट बघणे उद्बोधक होईल। हिंदुस्थानचे स्वतंत्र हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून अनेकांनी आपण होऊन मरणाला आवाहन केलेले आपणास ठाऊक आहे। एक उदाहरण म्हणून एरवी सामान्य वाटणाऱ्या बाबू गेनूने ज्या पद्धतीने मरण पत्करले त्या पद्धतीतील त्याची
निश्चलता पाहून इतक्या वर्षानंतर ही अंग थरारून जाते. ज्या इंग्रज सैनिकाने बाबू गेनूवरून गाडी घातली तो खाली उतरला आणि मृताला वंदन म्हणून त्याने दाखवलेल्या निश्चलतेचा सन्मान म्हणून आपली टोपी उतरवून अभिवादन केले, असे मी पुष्कळ वर्षापूर्वी वाचल्याचे मला स्मरते. तो गोरा सैनिक प्रत्यक्ष मृत्यूच होता, पण तोही ते लोकविलक्षण धैर्य बघून शहारला असला पाहिजे. तू मला भीतोस की मी तुला भीतो, या आव्हान प्रति आव्हानाच्या संघर्षात अनेक दिवस मृत्यूशी एकटक बघत शेवटी मृत्यूला हरवून मृत्युंजय झालेले क्रांतीवीरही आपण बघितले आहेत. काळ कोठडीत ते कसे राहिले असतील, त्यांची दिनचर्या कशी असेल, त्यांची स्थिरता कशी टिकली असेल, त्याचे कुतूहल आपणास वाटणे स्वाभाविक आहे. मला तरी वाटते नथुरामच्या उदाहरणावरून आपल्याला त्या क्रांतीवीरांच्या मनाची कल्पना येऊ शकेल. ही तुलना मात्र त्या मर्यादेपुरतीच लक्षात घेण्याची आहे. नथुरामची घटना स्वातंत्र्यानंतरची होती, त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी या कक्षेत त्याची घटना येऊ शकत नाही. हे वाचकाने ध्यानात ठेवावे. मानवी मनाच्या अभ्यासासाठी जो घटक बघण्याचा आहे तो हा की अशा अवस्थेत मनुष्य स्थिर चित्त कसा राहू शकतो, त्याच्या पूर्व आयुष्याशी त्याच्या स्थिरतेचा काही संबंध असतो काय, ही स्थिरता नंतर उद्भवते की आधी, निष्कर्ष वाचकांनीच काढण्याचे आहे. नथुराम अविचलित होता. या वस्तुस्थितीच्या संपुष्टीला आजवरच्या लेखात दिलेल्या अधिकृत प्रमाणाव्यतिरिक्त आणखी प्रमाणे लागतील असे मला वाटत नाही. 4-2 क्षण नव्हे तर क्षणाक्षणांनी बनणारे तास, तासातासाने बनणारे दिवस आणि दिवसादिवसांनी बनणारे महिने, कोणी मनुष्य मृत्यूच्या मिठीत राहून मनाने स्थिर राहू शकेल काय, असा तर्क करणेही अनावश्यक आहे. लोक तसे राहिलेले आहेत हा आपल्यापुढे न्यास आहे. गांधी हत्येपासून नथुरामच्या फाशीपर्यंत 551 महिने म्हणजे 655 दिवस उलटले. फाशीची शिक्षा सुनावल्यापासून हा काल मोजला तरीही ते 277 दिवस होते. या सर्व दिवसात नथुरामचे अनेकादी सर्व व्यवहार व्यवस्थित चालू होते. खाण्यापिण्यात विरक्ती किंवा उदासीनता आली नव्हती, निद्रानाश झालेला नव्हता. खाण्यापिण्यातील अपरिहार्य नियमितपणा हे आणखी एक कारण असेल. त्याला कधी ताप, खोकला, पडसे, डोके दुखणे असे किरकोळ विकारही त्या दिवसात कधी झाले नव्हते. एरवी कधी कधी डोके दुखणे हा नथुरामला विकार होता. ते दुखू लागले की कोणतेही काम त्याला करता येत नसे. संध्याकाळपर्यंत पडून राहावे लागे. एकाच विधयापुरता न्यायालयात त्याच्या विकाराचा खल झाला होता. बडगेची साक्ष अशी होती की दिनांक 20 जानेवारीला नथुरामचे डोके दुखत होते. तो नथुराम बिर्ला भवनात त्याच्या बडगेच्या बरोबरच्या लोकांबरोबर गेला नव्हता, हेही त्याने सांगितले होते. आपटे याचा बचाव असा होता की दिनांक 20 बिर्ला भवनावर जाण्यात गांधीजींसमोर काही लोक बरोबर घेऊन जाऊन निदर्शन करावे एवढाच त्याचा हेतू होता. नथुरामने उच्च न्यायालयात असा युक्तिवाद मांडला होता की बडगेच्या म्हणण्याप्रमाणे माझे डोके दुखत होते, त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याच्याबरोबर किंवा आपटे यांच्याबरोबरही त्या दिवशी बिर्ला भवनाकडे निघालो नव्हतो, तेव्हा मी तेथे त्या दिवशी गेलो नव्हतो. हे न्यायमूर्तींनी गृहीत धरावे. डोके दुखत असेल हे न्यायमूर्ती अमान्य करीत नाहीत, पण त्याच्या या युक्तिवादासंबंधी आपल्या निर्णयपत्रात ते म्हणाले आहेत 5 आठवड्यावर आमच्यापुढे ही आवेदने चालली तेवढ्या वेळात आणि विशेषतः जे 8-9 दिवस नथुराम स्वतः आपले आवेदन चालवित होता त्या वेळात आम्ही त्याला फार बघितले आहे. अशा क्षमतेचा मनुष्य असला मागे राहण्याचा विचारही मनात वागविल अशी मला कल्पना करता येत नाही. नथुरामची प्रकृती आणि चित्तवृत्ती इतकी चांगली दिसत होती की घटनेपूर्वी त्याला डोकेदुखीसारखा एखादा तीव्र विकार असेल आणि तो काम करण्यास असमर्थ होत असेल असा विश्वास न्यायमूर्तींना वाटला नाही. नथुरामचे लेखन आणि वाचन शेवटपर्यंत चालू होते. फाशीच्या आदल्या दिवशी त्यांनी श्री ग त्र्यं माडखोलकर यांच्यासाठी एक मोठे पत्र लिहून पुरे केले होते. आणखीही काही पत्रे त्यांनी त्याच दिवशी लिहिली होती. फाशीच्या दिवशीही अधिकाऱ्यांच्या अनुज्ञेने कोणी कोणी त्याची स्वाक्षरी आपल्या दैनंदिनीत घेतली होती. नाना आपटे यांनी तर प्रशासन या विषयावर फाशीच्या छायेत राहूनच एक प्रबंध लिहिला आहे.
सध्या तो शासनाच्या स्वाधीन आहे. काळ तोच असतो. कालगणनेतील विकला किंवा संकेत या परिमाणांची लांबी घटतही नाही किंवा वाढतही नाही. दिवस मोठा किंवा लहान आहे हे आपण पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिक्रमेला अनुलक्षण नव्हे तर पूर्ण दिवसाच्या उजळ भागाला अनुलक्षण म्हणतो. एरवी काळ मोठा किंवा लहान या संज्ञा तौलनिक असतात. त्या संज्ञावर आपल्या मनाची त्या त्या वेळची भावना आरोपित असते. सापेक्षवाद किंवा थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या तत्वाचा पाया लक्षात आणून देण्यासाठी आइन्स्टाईनने एक गमतीचे उदाहरण दिले होते. मनाच्या अकुल स्थितीत प्रियसीची किंवा प्रियकराची वाट पाहताना 5 मिनिटे आपणास दोन तासासारखी वाटतात. या उलट प्रिय व्यक्तीच्या सहवासात आपणास दोन तास 5 मिनिटासारखे वाटतात. या ठिकाणी मनाच्या विशिष्ट अवस्थेमुळे सापेक्षता निर्माण होते. रखरखीत प्रदेशातील उन्हातानात काही काळ काढावा लागणे आणि आल्हाददायक वातावरणात त्यात पुन्हा प्रसादात तेवढाच काळ काढावा लागणे यात एक वास्तव्य दुःसह होऊन जाते. म्हणून तो काळ दीर्घ वाटतो तर दुसरे वास्तव्य सुखद असते. म्हणून तो काळ लवकर संपला असे आपणास वाटते. काळ तेवढाच असतो. युद्धाचे वातावरण आहे पण प्रत्यक्ष युद्ध नाही. असा काळ युद्धाच्या प्रत्यक्ष धुमश्चक्रीच्या काळापेक्षा फार कठीण जातो असा सैनिकांचा अनुभव असतो. फाशीची क्रिया ही फाशीच्या शिक्षेतील भयानकता नव्हे. फाशीच्या शिक्षेचा मृत्यू त्या व्यक्तीसाठी यातनाविरहित असतो. भयानकता असते. फाशीची प्रतीक्षा करीत क्षणामागून क्षण एकलकोंडीत काढण्यात इतर बंदीही त्याच भिंतीआड असतात. परंतु ते आपल्या कळपात असतात. फाशीच्या बंद्याला कळप असेल तर त्याचे मन आणि तो एवढाच दिवसाचा बहुतेक भाग त्याला या मर्यादेत ठेवले जाते. वास्तविक फाशीची शिक्षा ही बंदिवासाची शिक्षा नव्हे पण ते तांत्रिक अर्थाने विधीच्या अपरिहार्यतेमुळे बंदिवास फाशीवाल्याच्या वाट्याला येतोच. तो कोणत्याही दुसऱ्या बंदिवासापेक्षा खडतर असतो. प्रातर्विधीसाठी 10 ते 15 मिनिटे फाशी कोठीतील बंद्याला बाहेर काढतात. त्याला केव्हाही बाहेर काढण्याचे झाले तर एक नियम असतो. आपल्या कोठडीच्या गजाच्या एका पोकळीतून त्याने हात बाहेर काढायचे. पहारेकऱ्याने त्याला हातकडी अडकवायची आणि मग दार खोलायचे. बद्ध हातानेच त्याने हातपाय धुण्याच्या क्रिया करायच्या. त्याला बंद करताना तो बंद झाल्यावर दार लावून त्या घ्यायचे आणि मग त्याने गजातून हात बाहेर देऊन आपली हातकडी सोडवून घ्यायची. साधारणपणे 10:30 जेवण असते. त्यापूर्वी 1/2 तास किंवा अधिकाऱ्यांच्या सौजन्याने 1 तासापर्यंत त्याला कोठडीच्या बाहेरील अंगणात फिरू द्यायचे. संध्याकाळीही असेच. हातपाय धुण्यासाठी 15 मिनिटे आणि जेवणापूर्वी थोडे फिरण्यासाठी त्याला बाहेर काढले जाते. कोठडीत त्याची चटई कांबळे चादर एवढा संसार असतो. थंडीच्या दिवसात आवश्यकतेप्रमाणे कांबळी 2 किंवा 3 देतात. रात्री शौचासाठी किंवा लघवीसाठी त्यावेळी मातीची कुंडी आत ठेवीत. कधी कधी नुसता मातीचा ढिगारा एका कोपऱ्यात ठेवीत. त्याला पाणी लागले तर ते पहारेकऱ्याने बाहेरून त्याच्या हातावर ओतायचे. दिवा असे तो पहारेकऱ्याला कोठडीत आणि आतील मनुष्य नीट दिसण्यासाठी. प्रत्येक 3 तासांनी पहारा बदलतो. रात्री फाशीची बंदी झोपलेला असेल तर रात्री फाशीचा बंदी झोपलेला असेल तर तो जिवंत आहे हे लक्षात यावे म्हणून पहारा बदलताना नवा पहारेकरी फाशीच्या बंद्याला हाक मारतो आणि त्याची झोप चाळवली त्याने ओ दिली म्हणजे काही नाही. झोप सहज बघितले या शब्दात त्याला थोपटण्याचा प्रयत्न करतो. हा काय त्रास आहे असे त्या बंद्याला वाटू लागते. तो 2-4 दिवसातच त्याला तो नियम असल्याचे कळून येते. या जाचातून त्याची सुटका तो फाशी गेल्यावर होते किंवा फाशी कोठडीतून उन्मुक्त झाल्यावर होते. सकाळी आणि संध्याकाळी आणि जेव्हा अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्यावेळी फाशीवाल्याची आणि त्याच्या खोलीची झडती होते. गज कोठे कापलेले नाहीत ना हे बघण्यासाठी गजावरून दंडा फिरवून आणि हलवून बघत परीक्षा होते. फाशीवाल्याला तशा प्रकारची कोणतीच संधी मिळू नये म्हणून त्याची खोली प्रत्येक दिवशी बदलली जाते. फाशीवाल्याच्या जेवणातील प्रत्येक पदार्थ तेथील अधिकाऱ्याने आणि पहारेकऱ्याने आधी खाऊन बघण्याचा असतो.
मग ते जेवण बंद्याला दिले जाते. नथुराम आणि नाना आपटे यांना या कोणत्याच नियमातून मुक्तता नव्हती. त्यांना सुविधा होती ती दिव्याची आणि लेखन वाचनाच्या साहित्याची. त्यांच्या कोठडीच्या दारालगत बाहेर एक पटल म्हणजे टेबल असे, त्यावर त्यांचे लेखन वाचनाचे साहित्य असे. एक वेगळा दिवा त्यांच्यासाठी दिला जाई. पूर्वीच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सौजन्याने त्यांना ब वर्ग दिला होता. नथुराम आणि नाना आळीपाळीने जेव्हा बाहेर येत तेव्हा कधी ते पटलावर बुद्धिबाळाचा डाव मांडीत आणि एकजण गजातून आणि एकजण बाहेरून खेळत असत. वेळ घालवण्यासाठी कधी कधी ते पत्तेही मांडून बसत. आम्हीही कधी कधी त्यांच्याशी बुद्धिबळ खेळत असू. फाशीतील त्या बंद्यांना तेव्हा मिळालेल्या त्या अल्पशा सुविधेने आजही कृतज्ञता वाटते. घर बसल्या बंदी जीवनाची कल्पना करणे अवघड आहे. फाशी कोठडीतील जीवनाची कल्पना करणे त्यापेक्षाही अवघड आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात बंदीवास भोगलेले थोडेफार लोक अद्यापही जीवमान आहेत. त्यांना बंदी जीवन म्हणजे काय याची कल्पना आहेच. काळ कोठडीतील जीवनाची ते अधिक जवळून कल्पना करू शकतील. इतक्या जाचातही फाशीचा मनुष्य राहतो. आज फाशी सुनावली की उद्या ती उरकून टाकायची अशी पद्धत नसते. वरिष्ठ न्यायालयातून अभियोगाचा आणि फाशीच्या शिक्षेचा विचार होण्याचा असतो. त्यातून आपली फाशी कदाचित दुसऱ्या शिक्षेत परिवर्तित होईल, कदाचित आपण सुटूनही जाऊ अशी त्याला आशा असते. त्या आशेने तो सर्व जात सहन करीत असतो. नथुरामने तसली कोणतीच आशा ठेवली नव्हती. ज्या दोष सिद्धीविरुद्ध आणि शिक्षेविरुद्ध दंडिताचे गाऱ्हाणे नाही, त्या दोष सिद्धीचा आणि शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे वरिष्ठ न्यायालयांना काही कारण नसते. नथुरामने आपल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध पुन्हा न्याय मागितला नव्हताच. उच्च न्यायालयानेही तशी नोंद आपल्या निर्णयपत्रात केली आहे. चक्री टंकित निर्णयपत्र पृष्ठ 204. त्याने दयेसाठी आवेदन केले नव्हते. तेव्हा फाशीतून सुटका होण्याची आशेने सर्वजात सहन करत राहण्याचा त्याचा संबंधात तरी प्रश्न नव्हता. फाशी निश्चित जाण्याचे ठाऊक आहे हे ठाऊक असूनही तो काळ कोठडीतील दिवस अतिशय धीराने काढीत होता. नाना आपटे यांच्या वर्तनाचा एक प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला आहे. नाना सिगारेट ओढीत असत. फाशी कोठडीत मी गेलो की नाना म्हणत, गोपाळ सिगारेट. मी ओढीत नसे हे त्यांना ठाऊक असे, पण मी त्यांच्याबरोबर सिगारेट ओढावी अशी त्यांची इच्छा असे. कदाचित त्या वस्तूचा उपभोग होणा सहकार्याच्या सहवासात अधिक आनंदाने घेता येतो अशी भावना असेल, पण मी सिगारेट घेत नसे. केंद्र शासनाकडून अद्याप फाशीच्या दिवसाची आज्ञा आली नव्हती. नानांना फाशी होणार नाही अशी आशा होती. अशा दिवसात मी एकदा नानांकडे गेलो. ते सिगारेट ओढीत होते. नेहमीप्रमाणे म्हणाले, गोपाळ सिगारेट घे, पंडित नथुराम म्याडोबा आहे तो ओढणार नाही. मी त्यांना म्हटले, नाना तुम्ही मला म्हणता खरे, पण माझ्या कल्पनेप्रमाणे सिगारेट ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. ती चेन किंवा हाऊस आपण काही सुखाच्या प्रसंगी करतो. तुम्हाला फाशी होत नाही हे ठरू दे आणि मी तुमच्याबरोबर अवश्य सिगारेट ओढीन. किती वेडा रे तू गोपाळ, नाना मला हसले. अरे जीवनावश्यक वस्तू आम्हाला दिल्या गेल्या आहेत तेवढ्याच. राहायला निवारा, दोन वेळचे जेवण आणि अंथरूण पांघरूण प्रत्येकाच्या घरात तेवढ्याच वस्तू असतात का? पण इतर सर्वच वस्तू अनावश्यक या व्याख्येत येत नाहीत. मी नानांच्या म्हणण्याला विरोध केला. नाना म्हणाले, अनावश्यक वस्तू आपणास केव्हा आवश्यक वाटू लागतात हे आपणास कळत नाही. सवयीने त्यातील अनावश्यकता नाहीशी होते. लहान मुलाला आपण खेळणे देतो का तर त्याने हसावे आणि आपणास वाटते म्हणून. काटेकोर अर्थाने खेळणे ही काही जीवनावश्यक वस्तू नव्हे. मनुष्याला अवांतर वस्तू लागतात, त्या हसण्यासाठी, मन उल्लासित करण्यासाठी, त्या मिळवण्यासाठी त्याची धडपड चालते. जेव्हा शक्य असेल तेव्हा सर्व गोष्टीचा उपभोग घ्यावा. आपल्याला अधिक सुख कशात मिळते हे ज्याचे त्याने ठरवावे. ही काहीशी भोगवृत्ती नाही का? मी नानांना म्हटले, मी तुला जीवनाचे उद्दिष्ट नाही सांगितले. जीवन कशासाठी सांगायचे हे पुन्हा वेगळेच आहे. आपल्याला मिळणारे सुखी न उपभोगण्यासाठी काही कारणे असतात. समाजाचे आपल्यावर ऋण असते. जे जसे संस्कार घडतील त्या प्रमाणात मनुष्याला त्याची जाणीव असते. काही प्रसंग असे येतात की ही जाणीव अतिशय तीव्र व्हावी. अशावेळी मनुष्य काही प्रमाणात आपल्या अवांतर गोष्टीत
काटछाट करतो, जीवन यासाठीच जगायचे असते। सर्वसाधारणपणे त्याला आपण त्याग म्हणतो। कोणी कोण्या संस्थेला 5 रुपये, 5 सहस्र रुपये किंवा 5 लाख रुपये जरी दिले तरी तो दाता आपल्या जीवनावश्यक गोष्टींना धक्का लावित नाही। अपवाद वगळ वेगळे।